रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी श्रेया जैन, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. जयंत पाटील दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणार की दुसऱ्यांदा गृहमंत्री होणार? वाळवा तालुक्यात प्रचंड उत्सुकता. वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सातव्यांदा आमदार झालेल्या आणि राज्याच्या राजकारणात 16 वर्ष 3 खात्याचे मंत्री पद भूषवलेल्या आमदार जयंत पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाचे शपथ घेतली, पण यांना नेमके कोणते पद मिळणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे. मंत्री जयंत पाटील यांना हेवीवेट खाते मिळणार यात शंका नसली तरी नेमके कोणते खाते मिळणार याविषयी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी 72,000 मताधिक्य घेतले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. अर्थ खाते, ग्राम विकास आणि काही काळासाठी गृह खात्यांची जबाबदारी पेळली आहे. जयंत पाटील यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते, सध्या ती शक्यता धूसर झाली आहे. त्यांना अर्थ किंवा गृह खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.